जय हिंद मित्रांनो स्वागत आहे सर्वांचे विनर्स पॉइंट युट्यूब चॅनल चॅनलवर तर आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस शिपाई पोलीस कॉन्स्टेबल यांना सातव्या वेतन आयोगानुसार किती सॅलरी मिळते तर अनेकांचा प्रश्न होता कमेंट करून विचारत होते तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला याबद्दल कोणतीच शंका उरणार नाही तर मित्रांनो महाराष्ट्र पोलिसांच्या जो पोलीस शिपाई कॉन्स्टेबल आहे त्यांची सॅलरी काही गोष्टींवर डिपेंड करते की त्यांची त्यांची ड्युटी असलेले ठिकाण त्या ठिकाणची लोकसंख्या तसेच महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हे गडचिरोली गोंदिया आणि चंद्रपूर या ठिकाणी इतर जिल्ह्यांच्या बाबतीत जास्त सॅलरी मिळते कारण ते नक्षलग्रस्त असल्यामुळे त्या ठिकाणी इतर भत्ते सुद्धा मिळतात तर महाराष्ट्र पोलीस शिपाई यांचा बेसिक पे आहे एकवीस हजार सातशे रुपये ते एकोणसत्तर हजार शंभर रुपये आणि तसेच यांवरती त्यांना स्पेशल पे सुद्धा मिळतो सातशे पन्नास रुपये इतका त्यांना स्पेशल पे मिळतो नंतर आहे महागाई भत्ता तर त्यांना महागाई भत्ता सुद्धा मिळतो तर महागाई भत्ता हा सतरा टक्के मिळतो तर आधी हा कमी होता परंतु जुलै दोन हजार एकोणीस मध्ये केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढवला आणि सतरा टक्के इतका केला तर पोलिस हा विषयी राज्य सूचीमध्ये येतो केंद्र सूचीमध्ये येत नाही परंतु जेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये केंद्र सरकारने महागाई भत्ता सतरा टक्के केला तेव्हाच राज्य सरकारने सुद्धा महागाई भत्ता हा सतरा टक्के केला म्हणूनच बेसिक पे चा सतरा टक्के हा तीन हजार सहाशे एकोणनव्वद रुपये महाराष्ट्र पोलिसांना महागाई भत्ता मिळतो नंतर आहे हाऊस रेंट अलाउन्स तर हाऊस रेंट अलाउन्स सुद्धा यांना मिळतो तर हा डिपेंड करतो की त्यांची ड्युटी असलेले ठिकाण कोणते आहे त्या ठिकाणची लोकसंख्या किती आहे तर पाच लाखांपेक्षा लोकसंख्या ज्या ठिकाणी कमी आहे त्या ठिकाणी ड्युटी असल्यास बेसिक पेच्या आठ टक्के म्हणजेच सतराशे छत्तीस रुपये इतका हाऊस रेंट अलाउन्स मिळतो तसेच पाच लाख ,00 ते पन्नास लाखच्या ,00 दरम्यान लोकसंख्या असली तर बेसिक पेच्या सोळा टक्के म्हणजेच तीन हजार चारशे बहात्तर रुपये इतका हाऊस रेट अलाउन्स मिळतो जर त्या ठिकाणची लोकसंख्या ही पन्नास लाखांपेक्षा ,00 जास्त असली तर बेसिक पेच्या चोवीस टक्के म्हणजेच पाच हजार दोनशे आठ रुपये इतका हाऊस रेट अलाउन्स मिळतो नंतर त्यांना अदर भत्ते सुद्धा मिळतात तर अदर अलाउन्समध्ये चार हजार रुपये आपण पकडले तर त्यामध्ये ट्रॅव्हलिंग मेडिकल या प्रकारचे भत्ते असतात तर आता आपण या सर्वांची टोटल बघू तर एकवीस हजार सातशे रुपये आपण बेसिक पे त्यांचा पकडला नंतर तीन हजार सहाशे एकोणनव्वद रुपये हा त्यांचा महागाई भत्ता आपण पकडला नंतर सातशे पन्नास रुपये स्पेशल पे आणि सतराशे छत्तीस रुपये आपण हाऊस रेट अलाउन्स पकडला सर्वात कमी म्हणजे आठ टक्के हाऊस रेट अलाउन्स आपण पकडला कारण जे काही ड्युटी रे ठिकाण आहेत पोलीस स्टेशन आहेत ते प्रत्येकच शहरामध्ये नाहीत त्यामुळे आपण पाच लाखांपेक्षा कमी लोकसंख्या ज्या ठिकाणची आहे त्या ठिकाणचा आपण हाऊस रेट पकडलेला आहे नंतर अदर अदर भत्ते आपण या या ठिकाणी ठिकाणी पकडले तर सर्वांची जर टोटल केली तर टोटल होते एकतीस हजार आठशे पंच्याहत्तर रुपये तर मित्रांनो ही आहे एकतीस हजार आठशे पंच्याहत्तर रुपये महाराष्ट्र पोलीस सिपाई पोलीस कॉन्स्टेबल यांची सॅलरी तर पोलीस कॉन्स्टेबल यांना पोलीस अंमलदार आता म्हटले जाते तर मित्रांनो यामध्ये एक ते दीड हजार रुपये कमी जास्त होऊ शकतात कारण जे काही अदर भत्ते आहेत त्यामध्ये कमी जास्त होत राहतो ट्विटरसाठीचा भारतातील मोस्ट कन्व्हेंट ॲप फिलो ट्विटर ॲप तर यामध्ये तुम्ही महिन्याला वीस हजार रुपये कमवू शकता फक्त दिवसातील चार होवर यामध्ये स्पेंड करायचे आहेत या ॲपचे सर्वात युनिक फीचरमध्ये तुम्ही कोणत्याही वेळेस केव्हाही कुठेही या ॲपवरती टीच करू शकता मुलांना मदत करू शकता तर या ॲपवरती तुम्हाला आवडणारे विषय तुम्ही शिकवू शकता फिलो ट्विटर ॲप हा बेस्ट चान्स आहे की भारतातील मुलांना तुम्ही मिळू शकता त्यांचे डाऊट्स क्लिअर करू शकता या च्या माध्यमातून या ॲपवरती तुम्ही अगदी सहजपणे जॉईन करू शकता फक्त तुम्हाला आपल्या मोबाईल नंबरने या ठिकाणी रजिस्टर करायचे आहे ओ टी पी आहे पॅन कार्ड आपल्या किंवा आधार कार्ड अपलोड करून व्हेरीफाय करायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही सिंपली इथे टीच करणे स्टार्ट करू शकता तर या ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करा आणि या ठिकाणी टीचिंगला सुरुवात करा